एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा एपिसोड अजूनसुद्धा एकदम मोर क्रिएटिव्ह होणार आहे, तर स्टे ट्यून. या हाय, आत्ता आपण आहे ना अमरेश्वरला चाललेलो आहोत. अमरेश्वर मी तुम्हाला दाखवतो आहे. रस्ता हा जो आहे वाडीतलं जे मंदिर आहे महाराजांचं, त्याच्या अगदी बाजूनीच म्हणा रस्ता गेलेला आहे. एक छोटे दोन ब्रिज आहेत, त्याचे दोन ब्रिज बघताय. हा एक गाडी जाण्यासाठी आहे आणि हा एक पहिला इथूनही गाडी जात असत, पण आता लोक तिथून ट्रॅव्हल करतात. तर मग मी ह्या रस्त्याने आता मी जाणार आहे आणि अमरेश्वर मंदिर मी म्हणेन. त्या साईडला जे मंदिर दिसतंय रोडच्या, ते अमरेश्वर मंदिर आहे. हो, पण ब्रिज बघतोय ना, हा जुना ब्रिज आहे बरं का. आणि ही पंचगंगा नदी खूप अविस्मरणीय असा खूप अविस्मरणीय अशी क्षण आहे ते माझ्यासाठी. आणखी वाडीला आलं ना, खरंच एक वेगळीच अनुभूती आहे. ती अनुभूती म्हणजे काय आहे, प्रत्येकाने ही गोष्ट जाणून स्वतः फील करावी. वाडीला आलो ना की एक वेगळाच अनुभव येतो आणि तो अनुभव आपण आपल्या सोबत घेऊन जातो. आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, ते जे आहे ते वाडीचं महाराजांचं अमरेश्वर मंदिर जवळजवळ आपण पोचलोच आहे. मला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही रिक्षा वगैरे करा, जर तुम्ही व्हेकल्सनी वगैरे आला असाल ना तर ते तुम्हाला फार इझी होईल आणि तुम्ही लवकर पोचाल. तर आपण आता जाणार आहोत अमरेश्वरला. अमरेश्वरचा रस्ता मी तुम्हाला हा जो दाखवतोय तोच आहे. अमरेश्वरचा हा जो रस्ता आपण पाहतोय, ह्याच रस्त्याने जर तुम्ही जर चालत गेलात ना तर अगदी 10 मिनिटात तुम्ही अमरेश्वरला पोचाल. अगदी वाडीच्या साईडच्या रोडनीच हा रस्ता निघतो. मी तुम्हाला जसं डायरेक्शन दाखवलं आहे त्या डायरेक्शनने आलं तर तुम्ही अगदी चालत पोचू शकाल. जर तुम्ही बस आणि रिक्षापेक्षा प्रायव्हेट व्हेकलपेक्षा जर चालत गेलात तर तुम्हाला अधिक मजा येईल आणि त्या जुन्या पुलाचा एक वेगळा अनुभव तुम्हाला घेता येईल. एक सगळ्या वेगळी अनुभूती अशी वाडीमध्ये बसलेली आहे. तुम्ही नक्की या इकडे आणि हा वेगळा अनुभव घ्या. आता आपण अमरेश्वर श्री दत्त अमरेश्वर या मंदिराकडे आपण चाललेलो आहोत. या मंदिराचं आपल्याला आतून शूटिंग करायला नाही मिळणार आहे, परमिशन नाही मिळालेली. तर आपण फक्त बाहेरनं मंदिर दाखवणार आहोत. या मंदिराची कथासुद्धा एक वेगळी आहे, गुरुचरित्रामध्ये ह्याचा उल्लेख आहे. तर याच्या पाठीमागेच 18वा अध्याय जी कथा घेवड्याच्या शिंगांची जी घडली, ती सुद्धा इथेच जवळच आहे. तो सुद्धा रस्ता इथूनच आहे. तर आपण तिथे सुद्धा जाणार आहोत, तिथला सुद्धा अनुभव आपण घेणार आहोत. पाठीमागे श्री दत्त अमरेश्वर मंदिर बघताय. इथे श्री नरसिंह सरस्वती महाराज यायचे, ह्याची कथा गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये मेन्शन आहे. तर आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत ना ते गुरुचरित्राच्या अध्यायांमध्ये अगदी नमूद केलेलं आहे. आणि खरंच खूप तेजस्वी स्थान आहेत ही. जर तुम्ही वाडीला आलात तर ह्या ठिकाणी सुद्धा नक्की व्हिजिट करा. कारण की मी म्हणेन, कारण की प्रत्येक स्थानाचं महत्त्व एक वेगळं असतं. आता मी तुम्हाला नेतो आहे अमरेश्वरच्या समोरून. नरसिंहवाडी कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता. आणि अजून एक गुरुचरित्राचा जो अध्याय आहे तो जिथे घेवड्याच्या शिंगांची जी कथा आहे तिथे पण मी तुम्हाला नेणार आहे. सो स्टे ट्यून. आपण तिथून मगाशी बघितलं अमरेश्वर कसं दिसतं, आता आपण हे पाहतोय.
आणि आपण त्या तो जो ब्रिज बघताय त्या ब्रिजवरून आपण चालत आलेलो आहोत. तिथून सरळ आल्यावरती तिथून टर्न घेतल्यावरती श्री दत्त अमरेश्वर मंदिर आहे. आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी जिथे घेवड्याची कथा झाली. महाराजांनी खूप वेगळी अनुभूती आहे ती. आपण ट्राय करूया आपल्याला जर तिकडे शूट करायला मिळालं तर. पण जितकं काही पॉसिबल होणार आहे बाहेरनं आतनं मी तुम्हाला ते कव्हरेज दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. घेवड्याच्या शिंगांची जी कथा घडली त्या ठिकाणी त्या घरामध्ये म्हणजे आता त्या ठिकाणी मंदिर आहे, त्यांचे वंशज आहेत. खूप महाराजांच्या लीला खरंच खूप अप्रतिम आहे. पण डा जाणार आहोत, लेट सी. आपण जातो आहे अमरेश्वर मंदिराच्या अगदी बाजूच्या गल्लीमधूनच आहे ते. मावशी ते मंदिरात जायचं होतं, इथूनच डाव्या साईडला तेच ना. अगदी मंदिराच्या अमरेश्वर मंदिराच्या पाठीमागेच आहे ते. पण विचारत चाललं. पण वर्षानंतर येतोय ना मंदिराच्या इकडे जायचं होतं. ॲक्च्युली इथून येते ना तर राईट. कसं जायचं ह्या मंदिरात आलेलो आहोत. आणि ह्या मंदिराची कथा म्हणजे मी तुम्हाला सांगितलीच की गुरुचरित्राचा जो 18वा अध्याय आहे आणि त्या 18वा अध्याय ह्या मंदिरात घडला गेला. पहिले हे घर होतं आणि त्या घरामध्ये हा अध्याय घडला गेला महाराजांनी. मी तुम्हाला एक छोटंसं एक त्या घराचं लुक पण दाखवणार आहे आणि त्या घरातली त्या आजींचा आपण एक इंटरव्ह्यू घेणार आहोत. आजीच त्या 18वा अध्यायाबद्दल तुम्हाला सांगतील आणि ही कथा काय घडली तर. जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि ह्या 18वा अध्यायाचा सुद्धा अनुभव घ्या आणि माझ्या महाराजांची एक वेगळी अनुभूती तुम्हाला इथे येऊन नक्कीच मिळेल. तर मी आता तुम्हाला आजींची ओळख करून देतो आणि आजी स्वतः त्यांची ओळख करून देतील. आणि म्हणजे आजींचं नाव आणि जी कथा आहे ती आजीच तुम्हाला त्यांच्यात मुखातून सांगणार आहेत. सो नमस्कार आजी. नमस्कार आजी. आपलं नाव सांगा. मंदाकिनी महादेव जमदग्नी. ओके. माझी ही कितवी पिढी आहे? 11वी पिढी आहे. आणि ही कथा आहे ह्या गुरुचरित्राचा जो अध्याय 18वा घडला तो तुम्ही तुमच्या सांगते. तुम्ही सांगा. गुरुचरित्रामध्ये 18वा अध्याय जो आहे तो या स्थानाचा आहे. मध्ये जे स्वयंभू आहे ना, आडवं गंध लावले, तीन पट्टे लावलेत ना, ती घेवड्या शेंगाच्या वेदाची जागा. तिथं वेद आमच्या पूर्वजांनी 700 वर्षापूर्वी लावलेला होता. स्वामी नरसिंह सरस्वती दत्त महाराज भिक्षेत आले, त्यांनी तो वेद उपळला आणि त्याच्याखाली सुवर्णाचा हंडा दिला आमच्या पूर्वजांना 700 वर्षापूर्वी. तेव्हापासूनचं ते स्थान आहे, उगम पावलेलं आहे, त्यामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे. ते इथं या रूपात साक्षात आहेत. गुरुचरित्रातला 18वा अध्याय या स्थानाचा
700 वर्षापूर्वी आमच्या या कुलकर्णी घराण्यात स्वामी नरसिंह सरस्वती दत्त महाराज या ठिकाणी या घरी भिक्षेत आले. पण इथं राहणारे पूर्वज ब्राह्मण जे होते अत्यंत गरीब आणि दारिद्र्य होतं. त्यांना खायला अन्न मिळत नसे, कोरांना भिक्षाही मिळत नसे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घेवड्या शेंगाचा वेल लावून वेलाच्या शेंगा उकडून कुटुंब खात होतं. असा त्यांचा उदरनिर्वाह होता. मग स्वामी दत्तगुरु साक्षात त्यांच्याकडे भिक्षेला आले आणि बाई भिक्षा घाल म्हणाले. तेव्हा ती बाई म्हणाली, आमच्याकडे अन्नाची भिक्षा नाही आहे, घेवड्याच्या शेंगा उखडलेल्या आहेत, घालू का विचारलं. महाराज घाल म्हणाले, पोटभर या जागेला स्वामीने घेवड्या शेंगाची भिक्षा केली आणि त्यांच्या मनात आलं हे सात्विक दाम्पत्य आहे, यांचं दारिद्र्य दूर करावं म्हणून त्यांनी तो जाता जाता वेलच उपटून टाकला आणि वाडीला निघून गेले. मग नवरा बाहेरून शेंगा वगैरे विकून आला. हे परळं होतं, परसं होतं, परसदारी वेल होता. वेल दिसला नाही. तेव्हा बायकोला विचारलं, वेल काय झाला? तर ती साध्वी म्हणाली, संन्याशी यती आले, मी त्यांना भिक्षा घातली आणि जाताना आमचं अन्न हिरावून नेलं, म्हणून स्वामींना वेळवाकडं शिव्याश्राप देऊ लागली. ब्राह्मण विचारी होता, असं बोलू नको म्हणाला. कोण कोणत्या रूपात येतं कळत नाही, आपण त्यांना विनवणी करूया. म्हणून स्वामींना विनवणी करायला वाडीला गेले की उद्यापासून आमचा चरितार्थ कशावर चालायचा. महाराज म्हणाले, काही काळजी करू नको, त्याचं मूळसुद्धा तू ठेवू नको, खण आणि कृष्णा नदीत विसर्जन कर. तसा तो ब्राह्मण कुदळ घेऊन खणत असताना सुवर्णाचा हंडा पुतळ्यानं भरलेला वर आला. ब्राह्मण सात्विक होता. स्वामींना सांगायला गेला की असं घडलं, प्रगट करू नका म्हणाले. महाराजांनी सांगितलं, ही गोष्ट तुम्ही कुठं बोलू नका, प्रगट करू नका. वंश परंपरा तुमच्या घराण्याला, भाजीभाकरीला, अन्ना वस्त्राला कधीही कमी पडणार नाही. स्वयंभू स्वरूपात मी आहे, त्रिकाल पूजा करा, असा आमच्या पूर्वजांना नरसिंह सरस्वतीने आशीर्वाद दिला आणि ते स्थान उगम पावलं. या गोष्टीला 700 वर्ष झाली. आता चालू पिढी 11 आहे. गुरुचरित्रातला 18 अध्याय महाराजांचं मूळ भिक्षास्थान श्री गुरुदेव दत्त. आजींनी आपल्याला खरंच खूप सुंदर माहिती सांगितली आणि मी आजींचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या चॅनलतर्फे. आणि आजींनी इतकी प्रेमळ माहिती, खरंच आजपर्यंत तुम्हाला अशी माहिती मिळाली नसेल, यूट्यूबला मिळाली असेल, तरी पण आज आजींनी आपल्याला त्यांच्या मुखातून ही माहिती सांगितली, त्याबद्दल मी आजींचं खरंच मी शब्द कमी आहेत माझ्याकडे. तर आजींना मी परत एकदा थँक्स म्हणतात की धन्यवाद, तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगितली. आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि आपण आजींचे परत एकदा थँक्यू म्हणूया आजींना. आजी, धन्यवाद. धन्यवाद आजी.